व्यवसायी की 12 लाख रुपए से भरी थैली को धनतोली पुलिस ने चंद घंटों में ही खोज निकाला। यह वाकया मंगलवार की शाम हुआ। पेट्रोल पंप व्यवसायी धनतोली निवासी विमल विजय कुमार जिंदल शाम 5:30 बजे एक्टिवा पर सवार होकर पंप से सोसाइटी में रुपए जमा करने जा रहे थे। जिंदल ने 12 लाख रुपए थैलों में रखे थे। मार्ग में थैली गिर गई। जिंदल को सोसाइटी में पहुंचने के बाद थैली के गुम होने का पता चला। जिंदल ने धनतोली थाने में शिकायत दर्ज कराई। पीआई प्रभावती एकुरके ने जांच आरंभ कर दी। मार्ग के सीसीटीवी फुटेज की जांच कर लोगों से पूछताछ की। पुलिस को धनतोली उद्यान के पास चाय की टपरी चलाने वाले सुभाष भगत को थैली मिलने का पता चला। पुलिस ने भगत से पूछताछ की तो उन्होंने थैली मिलने की बात कबूल कर ली। थैली में 12 लाख रुपए रखे थे। पुलिस ने रुपए बरामद कर जिंदल को सौंप दिए। मी प्रभावती एकुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनतोली। काल 5:30 वाजता आमच्याकडे पोलीस स्टेशनला विशाल विजय कुमार जिंदल जे मौद्याला पेट्रोल पंपचा व्यवसाय करणारे आहेत ते त्यांच्या घरून कॉपरेटिव्ह सोसायटी धनतोली इथे ते कॅश जमा करण्यासाठी येत होते। त्या दरम्यान त्यांची जी कॅशची बॅग आहे ती खाली पडली, कुठेतरी गहाळ झाली आणि मग ते त्यांना थोडं पुढे अंतरावर गेल्यानंतर लक्षात आलं। जेव्हा त्यांनी परत जाऊन पाहिलं तेव्हा त्याने ती बॅग वगैरे दिसून आलेली नाही। पैशाची 12 लाख त्या बॅगमध्ये होते। ते लगेच पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी जशीही आम्हाला माहिती दिली, मी ती वरिष्ठांच्या कानावरती घातली। त्यावेळेला लागलीच आमची जी DBची टीम आहे, PSI फरताडे आणि त्यांची जी टीम, हे सर्वजणं जिथे ज्या एरियात बॅग पडली त्या ठिकाणी ते गेले। त्यांनी तिथे आजूबाजूला विचारपूस पण केली, काही तिथले फुटेज वगैरे पाहिले आणि जेव्हा विचारपूस केल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिथेच एक हॉस्पिटलच्या जवळ चहाची कॅन्टीन टपरी आहे, एक भगत नावाचे इसम आहेत, त्यांनी ती बॅग उचलल्याचं लक्षात आलं। तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की बाबा माझ्याकडे मला ती बॅग सापडलेली आहे। आणि मग त्यांनी ती बॅग 12 लाखाची बॅग परत दिली आणि ते जे जिंदल आहेत त्यांची पूर्ण 12 लाख रोख रक्कम आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे सरांच्या हस्ते त्यांना परत करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।